श्रीरामपूर पालिकेत पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या नगर अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर। दिनांक 26 जानेवारीच्या दिवशी 73वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना श्रीरामपूर पालिकेतील ध्वजारोहणास तत्कालीन नगर अध्यक्ष अनुराधा आदिक या पालिकेच्या ध्वजारोहणास अनुपस्थित राहिल्याने तसेच कार्यकाळ संपताच पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेश अध्यक्ष दैनिक खबरदार पुढारी चौफेर कानोसा स्थानिक न्यूज मराठी वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत यांनी विरोधात बातमी लावल्याचा राग मनात धरून श्रीरामपूर पालिकेच्या माजी नगर अध्यक्ष अनुराधा आदिक यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमात राजकीय पदाच्या गुरमीत दमदाटी व अरेरावी केल्याचा प्रकार घडला होता। याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने संबंधित नगर अध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाई करण्यासंदर्भात ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले। यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, गिरीश रासकर, उपजिल्हा अध्यक्ष शिवा मस्के, विनोद साळवे, सबील सय्यद, बाबासाहेब टिपुळे, दादासाहेब आगळे, संजय वायकर, साहिल सय्यद, आसावरी वायकर, रफिक शेख, अमोल डोळस उपस्थित होते। प्रतिनिधी शिवा मस्के, यूथ 24 न्यूज, अहमदनगर। गेल्या 26 जानेवारी रोजी श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष जयेश सावंत यांना जी अरेरावीची भाषा वापरली व 150 लोकांसमोर त्यांना अपमानित केले याचा आम्ही संघटनेच्या वतीने प्रथमतः निषेध व्यक्त करतो। त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही माननीय होम DSP डांगेसाहेब यांना भेटून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। इथून पुढे असे प्रकार होऊ नये म्हणून सर्व पत्रकारांनी सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवावा अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो। तसेच जयेश सावंत यांना जी वागणूक दिली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व अशी वागणूक देणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असा निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिले आहे। त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात जे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल त्याच्या परिणामांची सर्वस्व जबाबदारी आदिक यांची असेल